दिवसापूर्वी चित्रलेखामध्ये एक लेखा काहीतरी असा वादविवाद शाकाहारी मांसाहारीबद्दल चाललेला. तर तेव्हा ते एक असे काही लोक शाकाहारीच्या बाजूने, काही लोक मांसाहाराच्या बाजूने असे होते. तर त्यात एक नीतू मांडके म्हणून डॉक्टर होते, हृदय रोग तज्ञ. त्यांनी असं म्हणलं की 30 वर्षाच्या नंतर एक अंडं सुद्धा खाऊ नये. मी 30 वर्षानंतर व्यायाम म्हणजे बॉडी बिल्डिंगच्या नादाला लागलो आणि रोज 20 अंडी. ऐकायला आर्थिक ह्याच्यामुळं कधी 15-10 होतात, पण 10च्या खाली तर नाही कधी. आज 50, अजून फिट, स्ट्रेंथ सगळा. आणि नीतू मांडके 4-5 वर्षात वाढले, वाईट झालं त्याच्याबद्दल आपल्याला काही नाही. पण सांगायचा मुद्दा हे शाकाहाराचं उगाच फॅड जे आणलेलं आहे ना, त्याच्याबद्दल मला विरोध आहे. मुळात शाकाहारी मांसाहारी असा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. नॉन व्हेज व्हेज चुकीचं आहे ते, मीठ नॉन मीठ, मटनला खाणारे आणि मटन खाणारे. कारण नॉन व्हेज म्हणजे भाजी न, व्हेजिटेरियन न खाणारे, हा शब्द चुकीचा आहे. कारण मीठ खाणारे व्हेज खात असतात, व्हेज आणि जे व्हेजिटेरियन असतात ते मीठ खात नसतात. तेव्हा नॉन मीठ अँड मीठ असा शब्दप्रयोग पाहिजे. दुसरं असं की शाकाहारी मांसाहारी हे शब्दप्रयोग करता तुम्ही. मुळात सर्वसामान्य माणूस, बॉडी बिल्डर नव्हे, फिटनेसवाला किंवा असा नस, सामान्य माणूस धरा, किती मटन खातो. मटन खाल्लं त्याच्यावर भाकरी शाकाहारी चालेल ना, कांदा ते हे अमुक तमुक सगळं. म्हणजे टक्केवारी जर काढायची झाली तर सर्वसामान्य माणूस 10% मांसाहारी आणि 90% शाकाहारी. पूर्वी आपल्याला एक भूगोलात धडा होता, इस्किमो ते कुठल्या टुंड्रा प्रदेशात इस्किमो राहायचे, ते फक्त मांस खायचे, मांस किंवा मासे असेल, म्हणजे बाकी काय खायचे नाही, 100% तेच खायचे, त्याला म्हणायचं मांसाहारी. आता एखादा बॉडी बिल्डर घेऊ, बॉडी बिल्डर रोज मटन खाणार, चिकन. तर बॉडी बिल्डर रोज चिकन मटन 6 टाईम खाणारा,